सावरकरांचं जे आहे दोघाही पण दोन वर्ष एकत्र असून त्यांच्या बंधूंची भेट झाली नव्हती हे प्रसंग आणि ती शिडी दाखवली की मुलं त्यातून प्रेरणा घेतात की ने परत मध मातृभूमीशी सागरा प्राण तळमळा म्हणजे खरोखर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये किती मोठं काम यांनी केलं आणि दुसरा प्रसंग जर पाहिला मध्यंतरी त्याच तरुणांच्या बाबतीतलं कारण ज्या तरुणांकडं पाहून हे आपण दिशा बदलण्याचं स्वप्न पाहतो तो तरुण भ्रष्ट राजकारणात आहे का भ्रष्ट प्रशासनात आहे का तो जाती संघर्षात गुंतलेला आहे का याच्या वेळ बाधित झालेला आहे का या सगळे प्रसंग पाहिले तर मी कॉलेजमध्ये मुलांना तेच सांगतो की तुमच्याकडं पाहून हा भविष्य काळ आहे आणि तुम्ही जर त्या ट्रॅकवर नसाल तर काय आणि म्हणून तरुणांना सर्वात मोठं आव्हान आता आलेलं आहे तर आपण पाहतो डॉक्टर अभय बंग सुद्धा अनेक वेळा मांडतात कारण बाराव्या तेराव्या त्या समोर राज्य शासनाने मला पंचायतराची भूमिका मांडायला लावली तेव्हा राज्याचा ताळेबंद ताळेबंदी पाहिला तर गेल्या वर्षी म्हणजे एक्कावन्नच्या बजेटमध्ये अडीच कोटी रुपयाचा दारूचा टॅक्स होता पंच्याऐंशीला ला सत्तर कोटी आणि आता चार हजार कोटी अन अधिकृत हा चाळीस हजार कोटीच्या पलीकडे आहे आणि हेच कमी की काय महात्मा गांधींचा चष्मा आणि चपला विजय मल्ल्यांनी विकत घेतल्या याच्या इतकी दुसरी शोकांतिका जगाच्या इतिहासात नाही असं माझं मत आहे ज्या गांधीजींनी आपली अख्खी आयात व्यसन मुक्तीसाठी घालवली त्या गांधीजींच साहित्य या देशातला एक दारोवाला घेतो याच्या इतकी शोकांतिका दुसरी असू शकत नाही जे बराक ओबामा जगातली महासत्ता ते म्हणतात की मला गांधीजी बरोबर जेवण करायला मिळालं तर नोबेल जाहीर झाले नोबेल पुरस्कार जाहीर हो सगळ्या बातम्यांमधनं सांगतायत मध्येच थांबवलं माफ करा तुमच्या तुम्ही साधे हाडामासाचे माणूस आहात तुमची व्हिजन वेगळी आहे आणि त्या दृष्टीमुळे तुम्ही खूप वेगळे आहात पण तरी सुद्धा कधी कधी तुम्ही आत्मपरीक्षण करत असाल तेव्हा तुम्हाला तुमचा कोणता मोठा गुण याच्यात कारणीभूत असं वाटतं आणि कोणता मोठा दोष वाटतो एक चांगला गुण माझ्यात हा आहे की मी वेळेत झोपत नाही वेळेत जेवत नाही <laughs> आणि फार कमी काळ घरी थांबायला मिळतं था। आणि दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये असू पाहिले की मला धावत जावं असं वाटतं संकटात असलेल्या माणसाला मदत करणं हा माझा पिंड आहे मग रात्री बारा वाजू एक वाजू दोन वाजू काई काई हा प्रसंग असतो की दुसऱ्यासाठी मदत केली पाहिजे कारण मला चांगला आणि वाईट गुण यातला काही फरकच काही समजत नाही तेवढं फक्त करत राहायचं पण अवेळी जेवण हा डॉक्टर सांगत असतील हा तुमचा दोष आहे पण मला फायदा खूप मोठा झाला मी क्रिकेट खेळायचं कारण काय टीमवर्क आहे एकटा सचिन खेळून जिंकता येत नाही परंतु टीमवर्क सर्वांनी जर खेळलं तर जिंकता येतं आणि ते खेळायचं असलं तर टीम स्पिरिट लागतं आणि म्हणून प्रयत्न तोच केला की के मी ट्वेंटी ट्वेंटीच्या कधी नादी लागलो नाही मी टेस्ट क्रिकेटच खेळलो <laughs> म्हणजे पेशन्स लागतात कारण पेशन्स असल्याशिवाय आपल्याला विकेटवर थांबता येत नाही आणि सर्व जाती आणि धर्माची माणसं एकत्र खेळायला असतात आणि त्यावेळेस एक वेगळं मला क्रिकेटचा फायदा जेवणामध्ये माझ्या वैयक्तिक झाला नाही पण गावात काम करताना झाला आजही दिवसभर जेवण केलं नाही खरं आजही तसंच घडलं कारण काल अडीच तीन वाजता मी सोलापूरहून गावी आलो पुन्हा सात वाजता उठून इथं आलो पुण्यात कारण नुकतीच आता मध्ये एक राज्याची ती जी आदर्श गाव योजना आहे तिचा मी चेअरमन आहे शंभर गाव ऑनलाईन करून एक वेगळा प्रयोग आम्ही आता त्यात चांगला करतो पुण्यात ऑफिस आहे तिथं थांबलो वेळ झाला आणि इथं आलो आता आज उद्या जायचं उद्या लखनौला उत्तर प्रदेश सरकारचा राष्ट्रीय कारण आता बारा तेरा राज्यात मोठा दुष्काळ आहे mm -hmm. त्यांचं आता सगळं प्लॅनिंग चालू आहे mm -hmm. मग त्यांचं त्या कार्यक्रमाला जायचं होतं मग ते मी कॅन्सल केलं नको mm -hmm. पुन्हा पश्चिम बंगाल गव्हर्नमेंटचा आहे मग ते बाहेर ज्यावेळी आता राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे सगळं चाललं दिल्लीक अनेक बैठकात जायला मिळतं अनेक कमिटी आता तर खूपच आहे आणि दिल्लीला आहे दोन चार कमिट्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिसी जिथं ठरली जात तिथं आहे नुकतंच आता एक हजार कोटीचं बजेट प्रोविजन आदर्श गावासाठी झालं तो अख्खा ड्राफ्ट हिवरे बाजारमध्ये बसून तयार केला आहे त्याचा जी आर आता संपूर्ण देशासाठी ग भारत सरकार करत आहे ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी समोर येतात की जे आपण केलेलं काम आहे ते आम्ही करताना त्याचा अभ्यास केला कारण ते सेम जसं तसं रिप्लिकेट होणार नाही किंवा तसंच नाही पण काही कॉमन फॅक्टर त्यातमध्ये हे आहेत की लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा आहे आणि एक सर्वात महत्व मला जाणवलं फक्त प्रामाणिकपणा हरवला म्हणून या अडचणी आहेत प्रामाणिकपणा पुढे आला तो कुठलाही प्रश्न मापदंड बाकी काही 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 नसत आणि म्हणून तोच प्रयत्न करताना एवढी धावपळ होती पण काय वाटत नाही अगदी आजही दिवसभर जेवलेलं नाही परंतु अजूनही तीन चार तास चालले असंच तरी मला असं बोलून तुमचं पोट भरलं असेल भरतच अगदी तुमच्या येन, तुम्हाला येणाऱ्या अडचणी ऐकाव्यात हे सोपं वाटतं ते उंटावरून शेळ्या हकडणार कसतं आमच्यासाठी पण तरीसुद्धा एक चांगल्या माणूस असण्याची आमच्यातली लक्षणं अशी आहेत की तरीसुद्धा जो मातीत हात घालून करतो आहे निदान त्याच्या कार्याचा गौरव तरी करावा आणि म्हणून हा गौरव करण्यासाठी मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करते तुमचे सर मगाचे विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा सन्मान केला शिक्षकाने विद्यार्थ्याचा सन्मान करायचा आहे प्रकाशजी मोहाडीकर सर यांना विनंती करेन कारण मी पण नेहमी प्रयत्न करतो कारण मुख्याध्यापक झालं का निवृत्त व्हावं आणि विद्यार्थी राहिलं की शिकायला मिळत आणि एकीकडे या परीक्षेकडे लक्ष द्या कारण आयुष्याचं गणित किंवा आयुष्याचं विज्ञान ज्यांना कळलं आहे त्यांच्या उत्तरातली मजा आम्हाला हवी म्हणून मी तुम्हाला हे प्रश्न आनंदाचा आणि सर सार, तयार आहात तुमचा वेळ सुरू होतोय आता आयुष्य म्हणजे काय आहे पर्याय आहेत पाणी दूध हिरवळ कि फळ पाणी का कारण पाण्यातूनच दूध आहे हिरवळ आहे आपल्याला आप काय वाटतं कि मुख्य साथ तुम्हाला कोणी दिली पर्याय आहेत माणसांनी पाण्यानी पुरस्कारांनी कि मेहनतीने मेहनत आणि माणसांनी दोन पर्याय निवडत आहे मेहनत केली माणसांनी म्हणून पाणी आलं पाणी आल्यामुळं बाकी स तिसरा प्रश्न आहे सतत कोणती भूमिका आवडते पर्याय आहेत नेता कार्यकर्ता मित्र कि सल्लागार कार्यकर्ता <laughs> तुम्हाला का कस माहिती पेपर आधीच फुटलाय की काय कार्यकर्ता म्हणून राहण्याचा प्रयत्न नेहमीच करतो नेता तर कधीच व्हायचं नाही <laughs> आणि पुढचा चौथा प्रश्न आहे आयुष्य क्रिकेट मैदान असेल तर तुम्ही कोण व्हाल पर्याय देते पर्याय देते <laughs> बॅट्समन बॉलर अंपायर कि क्रिकेटपटून निवडणारी समितीतले निवडक सर्व पाहून मला याच्या पलीकडे एक प्रश्न वाटत मला असं वाटत आता ढग व्हावं आणि नेहमीच पाऊस पाडून मॅच ड्रॉ करत जावी कारण आता क्रिकेट आता क्रिकेट हा खेळ राहिला नाही करमणूक राहिली नाही क्रिकेट हा फार मोठा सट्टा झालेला आहे हु. आणि एवढा जुगार त्यावर असतो मॅच ड्रॉ झाली का जुगार पाण्यात म्हणून ढगून पाणी आणि <laughs> <laughs> शेवटचा प्रश्न आहे कोणतं पद तुम्हाला आवडेल पर्याय आहेत पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल की सरपंच सरपंच कारण आहे सांगा सरपंच कारण हेच की एक गाव उभं करून शंभर टक्के दारिद्र्य हटवण्याच कारण सरकारने घोषणा केली अध्यादेश राष्ट्रपतींनी काढला बजेट केलं अर्थमंत्र्यांनी परंतु दारिद्रशीची संख्या वाढतच गेली पण हिवरे बाजारमध्ये आता शंभर टक्के कुटुंब खाली असणारं गाव आता अवघे तीन राहिलेले आहेत आणि दोन हजार दहा अखेरला एकही भूमीण नाही बेघर नाही आणि एकही कुटुंब खाली असणार नाही मग पंतप्रधान मोठा राष्ट्रपती मोठा की सरपंच मोठा तुम्ही सरपंच आणि साक्षात निळू फुले तुम्ही <laughs> <laughs> मला कार्यक्रमाचा आपण शेवटाकडे हळूहळू चाललो शेवट झालेलं नाहीये पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघून धावणारे तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग सांगा एक प्रसंग असा आला पहिला प्रसंग थोडा आनंद वाटला ज्यावेळेस जा गावामध्ये आव्हान केलं की के आपल्याला चौथीची शाळा दहावीपर्यंत पर्यंत करायची पण शाळेसाठी जागा पाहिजे शाळेच्या शेजारी छपरात आणि दगड मातीच्या घरात राहणार आहे दारूचे व्यवसाय करणाऱ्यांची घर होती मग गोपाळ समाजाच्या त्या कुटुंबाने पहिल्यांदा घर स्वतःच शाळेसाठी दिलं त्याला आम्ही इंद्रावतचं घरकुल बांधून दिला ते बांधून दिल्याच्या जा नंतर ज्यावेळेस दोन हजार पाचला आता चार वर्षापूर्वी त्या महिलेला अपेंडिकचा आजार झाला पैसे नाही घरच्या कुटुंबियाने त्यांना दा डॉक्टरकडे दाखवलं ऑपरेशन झालं नाही डॉक्टरने सांगितलं आता अपेंडिक्स पोटामध्ये बस झालेलं आहे जगणार नाही घरी घेऊन जा आणि जेव्हा मी कुठून तरी फिरून आलो मला ते समजलं त्यांच्याकडे घरी गेलो के चर्चा केली त्या महिलेला घेतलं आणि नगरला जाऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं अवघ्या पाचशे रुपयामध्ये ऑपरेशन झालं आज गेली पाच चार वर्ष झाली ती महिला अतिशय चांगलं शेळ्या वळते घरदार पाहते हा सर्वात मोठा आनंद कारण ज्या महिलेने दारूचा व्यवसाय बंद केला आणि गावाची मुलं शिकावं म्हणून स्वतःच घर पाडून दिलं तिच्या दुःखात मला सहभागी व्हायला मिळालं तो मोठा आनंद मला <laughs> आणि दुःखाचा प्रसंग तो आला की एक तीन एकर जमीन असणारं गावातलं एक कुटुंब एकोणसत्तर वर्ष वयाची आई दोन मुलं आणि ज्या वेळेस हार्ट अटॅक आला आईला ॲडमिट केलं त्या मातेने डॉक्टरांना सांगितलं मुलांना की मी औषध घेणार नाही कारण हार्ट अटॅक आला की एक लाख दोन लाख रुपये खर्च येतो आणि आता माझं काय राहिलेलं आहे जर माझ्या दुखण्यासाठी ती तुमचं आहे ते तीन एकर शेत विकावं लागणार असल तर मी मरण पत्करेल कुठून तर आल्यानंतर डॉक्टरांना भेटलो त्या मातेला सांगितलं समजून शेवटपर्यंत आईने औषध घेतलं नाही आणि आठव्या दिवशी निधन झालं ते माझ्या जीवनातल्या सर्वात दुःखद प्रसंग होता कारण एक माता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मरण पत्करत असेल आणि ती मुलं मात्र आजी आणि आजोबाची शोकांतिक आता पाहायला मिळते हे जे वेगळं चित्र समोर येतं तेव्हा असं वाटतं की एवढं करू नये हे का घडतं आणि ते अपयशाला ते मोठं दुःख मला आजही माझ्या मनामध्ये uh, दोन्ही मातांबद्दल तुम्हाला आनंद आणि दुःख अशा प्रसंग तुम्ही सांगितलेत त्या, त्या निमित्ताने एका मातेचं स्थान काय असतं हे तुमच्या बोलण्यात सहज लक्षात आलं तुमच्या महारत्ना वसुंधारा जाण जाणून विचार करा समर्थाने दासबोधामध्ये यासाठी सांगितलं सांग ती माता आहे ही पण माता आहे समर्थांच्या दासबोधातून जो बोध समाजाने घ्यायला हवा तितकाच बोध तुमच्या आयुष्याकडूनही घ्यायला हवा असं मी या क्षणी सांगते आणि आपल्याला ज्या मानपत्रांनी सन्मानित करण्यात आलं तो मजकूर वाचून दाखवते बरोबर आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता व एक दरिद्री ब्राह्मणही ही, ही सुरुवात गोष्टीची जिच्यात खूपशी जादूही होत असते नगर सोन्याचेही होत असते पण स्वप् स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टीला एक राजपुत्राने प्रत्यक्षात आणलं तो राजपुत्र म्हणजे आपण स्वतः श्री पोपटराव व ते आटपाट नगर म्हणजे हिवरे बाजार नावाचे गाव व तो दरिद्री ब्राह्मण म्हणजे त्या गावाचे एकेकाळचे दरिद्री नशीब परंतु या नगरीला सोन्यासारखे दिवस आपण दाखवले आकाश जमीन आणि पाणी या थोडक्या गोष्टीत आपण आपला प्राण ओतलात व बाजार भारताच्या नकाशात ठळक केलेत आपल्या या प्रचंड कष्टदायी प्रवासाचा आम्हास अभिमान वाटतो आदर वाटतो कौतुकही वाटते अशा या राजकुमाराला आमचा मानाचा मुजरा धन्यवाद